नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आता सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, पंतप्रधानांच्या सुरक्षेत वाढ. नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून फसवणूक, चौघांना करण्यात आली अटक. बुलढाण्यात चाकूचा धाक दाखवत केला लाखोंचा माल लंपास, परिसरात भीतीचे वातावरण. छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, लिखाण आणि प्रकाशन करणाऱ्या विरोधात सांगली दिली फिर्याद. आणि भारनियमनाच्या विरोधात परभणीमध्ये काढला कंदील मोर्चा, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा महावितरण कार्यालयावर मोर्चा. आता पाहूया सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मोदींना धमकी देणारा ईमेल दिल्ली पोलीस आयुक्तांना अज्ञाताने पाठवला आहे. गुप्तचर यंत्रणांनी या संदर्भात माहिती दिली आहे. 2019 नरेंद्र मोदी यांना ठार करू असे ईमेलमध्ये म्हटल्याचं समजत आहे. मोदींना धमकी देणारा ईमेल केवळ एका ओळीचा असून त्या संदर्भात तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार धमकीचा ईमेल ईशान्य भारतातील राज्यांमधून आल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मात्र ईमेल नेमका कुणी पाठवला या संदर्भात अद्याप कोणतीच ठोस माहिती समोर आली नाही. गुप्तचर यंत्रणांनी तपासाला सुरुवात केली असून दिल्ली पोलिसांनी खास पथकं तयार करून पंतप्रधान मोदींना धमकी देणारा ईमेल पाठवणाऱ्याचा तपास सुरू केला आहे. ईशान्य भारतातून धमकीचा ईमेल आल्याचा अंदाज असल्यानं पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील भोंदूबाबाचे पितळ उघडं पडलं आहे. या भोंदूबाबाने एका महिलेला 3,16,000 रुपयांचा चुना लावलाय. याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करून या 4 जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना आहे नाशिक मधील नांदगाव तालुक्यातील. तुमच्या मुलीच्या पायाखालची माती घेऊन तिचे पूजन करून तिला बाहेरचं केलेलं आहे. आमच्याकडील गुणकारी भस्म घ्या, त्यामुळे तिचे बाहेरचे निघून ती ताबडतोब चांगली होईल. या महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर विश्वास ठेवून आपल्या मुलीच्या मानसिक आजारावर लाखो रुपये खर्च करूनही उपयोग न झालेल्या हतबल बापाने या गुणकारी भस्माने तरी फरक पडेल अशी आशा बाळगून त्या भोंदू महाराजांवर विश्वास ठेवला खरा, पण भस्माच्या नावाखाली तब्बल 3,16,000 रुपयांची फसवणूक झाली. गुणकारी भस्म विकण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या स्वप्नील महाराज उर्फ रवींद्र नाना साळवे, रामचंद्र महाराज उर्फ संजय आनंद सुपेकर राहणार कोळपेवाडी, अंकित मोरे उर्फ रंगनाथ वाघारकर, दिलीप ताऊबा पोटे राहणार कोपरगाव या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वो हम चीटिंग की सेक्शन पे ये लोगों को अटक किया है. ये लोगों ने अगर कोई बच्चा बीमार है तो उनको सुपरस्टिशन के नाम पे अगर पैसा देंगे तो कुछ पूजा वैसा करेंगे, फिर उसके ऊपर उनका बीमार चले जाएगा है, ऐसा बोल के इन्होंने लोगों के चीटिंग किया. कितने लोग? 4 लोग हैं आरोपी. हमने उसमें 2 लोगों को अटक किया है और उनसे हमको 3 लाख रुपीज़ का माल मिला है. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. खामगाव येथे चाकूचा धाक दाखवून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा माल लुटून नेलाय. याबाबत पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील तिरुपती नगरमध्ये रात्रीच्या दरम्यान चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखोंचा माल लंपास केला आहे. ही घटना काल रात्री शहरातील तिरुपती नगर भागात राहणारे सुभाष दिनकर तोमर हे रात्री दरम्यान कुटुंबासह घरात झोपले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि त्यांच्या छातीवर हातोडा मारून त्यांना चाकूचा धाक दाखवत घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह घरातील लाखोंचा माल लंपास केला आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आणि या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. आतमध्ये शिरले, आम्ही झोपेतच होतो. नंतर आल्यानंतर त्यांनी हातोड्याने माझ्यावर वार केला, नंतर चाकू लावला माझ्या गळ्याशी आणि आम्हाला एका साईडला बसवलं आणि बाकीची लुटपाट केली. माल हा जवळपास 1,25,000 सोनं गेलेला. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा.
छत्रपती संभाजी महाराजांबाबत अपमानकारक लिखाण केल्याप्रकरणी सांगली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. ताबडतोब गुन्हा नोंद करून कार्यवाही करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठानने केली आहे. पाहूयात ही बातमी. छत्रपती संभाजी महाराजांबाबत बदनामीकारक लिखाण करून त्याचे प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकासह लेखन करणाऱ्या शुभदास साठे यांच्या विरोधात शिवप्रतिष्ठानने सांगलीत फिर्याद दिली आहे. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आज पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांची भेट घेऊन रितसर तक्रार देऊन तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबत आक्षेपार्ह लिखाण करून त्यातून महाराजांची बदनामी करण्यात आली असून हे लिखाण करणाऱ्या शुभदास साठे आणि प्रकाशकावर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार वजा फिर्याद शिवप्रतिष्ठानकडून सांगली पोलिसांना देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार महाराजांची बदनामी करणाऱ्या विरोधात काय कारवाई करते ते पाहून पुन्हा महाराजांच्या बाबत बदनामी करण्याचे धाडस कोणाचे होणार नाही असा जरब शिवप्रतिष्ठान बसवेल असा इशाराही शिवप्रतिष्ठानकडून देण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. ऐन सणासुदीच्या काळात महावितरणने परभणीत 8 ते 10 तासांचे भारनियमन सुरू केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं जिंतूर रोडवरील अधीक्षक अभियंता महावितरण यांच्या कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात आला. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. परभणी जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आणि सर्वत्र नवरात्र महोत्सव सुरू असताना महावितरणाच्या वतीनं 8 ते 10 तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. या भारनियमाचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. सध्या नवरात्र सुरू असल्यानं ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून या आयोजनात भारनियमनाचा व्यत्यय येत आहे. तसेच त्यामुळे भारनियमन रद्द करावे या मागणीसाठी शहरातील जिंतूर रोडवरील अधीक्षक अभियंता महावितरण यांच्या कार्यालयावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं हातात कंदील घेऊन मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांनी भारनियमन रद्द करण्यात यावे या मागणीसाठी प्रचंड घोषणा दिल्या. शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी. जळगावात एका कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे एकाच गाडीतून कार्यक्रमाला आले. तरी देखील एकनाथ खडसे यांना येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रिपद मिळते की नाही याबाबत चर्चा रंगू लागली आहे. खडसेंना मंत्रिपद मिळाले नाही तर भाजपचं नुकसान होईल असं जाणकारांचं म्हणणं आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं नामकरण असे दोन महत्वाचे कार्यक्रम सोमवारी जळगावात होते. दोन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी याचं नाव देण्यात आलंय. नियोजन समितीच्या बैठकीला एकनाथराव हजर नव्हते, त्यामुळे खडसेंची नाराजी जशीच्या तशी आहे का असा प्रश्न उपस्थित जळगावकरांच्या मनात उपस्थित होताना दिसून आला. मात्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमात जेव्हा मुख्यमंत्र्यांची गाडी आली तेव्हा त्याच गाडीतून एकनाथ खडसेही उतरले. दोघही एकाच गाडीतून आल्याचं पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. नेहमी महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या गाडीत असतात, मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी खडसेंना विद्यापीठाच्या कार्यक्रमात आपल्या गाडीत सोबत घेतल्यानं जळगावात राजकीय चर्चेला उधाण आलं. पहिल्या वेळेस त्याने ते विमानतळ स्वागताला गेले, परंतु जामनेरतील कार्यक्रमापर्यंत गेले खडसे गेले नव्हते. 2-2.5 वर्षानंतर आता मुख्यमंत्री जळगावही आले असताना खडसे हे नाट्यगृहाच्या कार्यक्रमात गेले असताना मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना नेहमीच चांगला पुढचा मान दिलेला आहे. खडसे ज्यावेळेस खेळ कापताना मागे राहिले त्यावेळेस मुख्यमंत्री त्यांना स्वतः पुढे घेऊन नातावर तुम्ही पुळवा असं म्हणून एक तक्रार पण दाखवली. त्यानंतर विद्यापीठाच्या कार्यक्रमात त्यांना आपल्या गाडी सोबत घेऊन दिले. त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक नाथाभाऊ यांना मान दिला. पक्षात नाथाभाऊ यांना मान निश्चित पक्षाने दिलेला आहे, परंतु आगामी काळात हे सकारात्मक चित्र आगामी येते मंत्रिमंडळात विस्तार दिसून येईल का हाच खरा प्रश्न आहे. आणि जर नाथाभाऊंचं पुन्हा आगमन झालं
तर त्या ठिकाणाहून पुढचं राजकारणाची नवीन दिशा सुरू होईल एवढं मात्र. या सर्व गोष्टींवरून शनिवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकनाथराव खडसे यांना त्यांचा सन्मान परत मिळावा अशी इच्छा त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे. एकनाथराव खडसे गेल्या 2.5 वर्षांपासून मंत्रिपदापासून दूर होते, त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचा विकास खुंटला आहे आणि भाजपचे जुने कार्यकर्ते देखील नाराजच आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळावं ही सर्व कार्यकर्त्यांची आणि खानदेशाच्या जनतेची इच्छा असल्याचे त्यांच्या समर्थकांनी म्हटलं आहे. ते कदाचित कोणाला माहीत असते, म्हणून प्रशासनावर त्यांची मान आणि प्रशासनाचा घोडा कोणत्या दिशेनं कधी न्यायचा याचं सखोल ज्ञान असलेले आदरणीय नाथाभाऊ हे जर मंत्रिमंडळात आले तर खानदेशच्या सगळ्याच लोकांना आनंद होईल आणि ब्रिटिश भवनला त्यांचा फायदा होईल. तर मला असं वाटतं वैयक्तिक भारतीय जनता पार्टीच्या एवढ्या प्रचंड ताकदीच्या नेत्याला चौकशी पूर्ण झालेली आहे आणि लोकांच्या मनामध्ये एक अशी एक उत्सुकता सिगेला पोहोचलेली आहे किंवा त्या नाथाभाऊंना न्याय केली मिळेल. तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आदरणीय नाथाभाऊंचा सत्कार उचित सत्कार त्यांना परत मंत्रिमंडळात केला. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे हे कार्यक्रमासाठी सिंदखेड राजा येथे आले होते. यावेळी त्यांना पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानजनक मजकूर छापण्याबाबत यावर कडक कारवाई करावी असे निवेदन सिंदखेड राजा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देण्यात आले. पाहुयात ही बातमी. सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत लाखो शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानजनक मजकूर छापण्यात आलेला आहे. त्या पुस्तकात संभाजी राजांना दारुडा संबोधून त्यांचा एकेरी उल्लेख केला गेला असल्यानं भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सिंदखेड राजा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निवेदन देण्यात आले. पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, तसेच लेखिका आणि प्रकाशक यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी लखुजी राजे जाधव यांचे 13वे वंशज तथा तालुका अध्यक्ष शिवाजीराजे जाधव, संदीप मेहत्रे, शेख यासीन, नितीन चौधरी, अभिजित राजे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्याचा कुठेतरी आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे आणि अशा या लोकांना आपली दिशा आपण सर्वांनी दाखवावी एवढीच नम्र विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून करतो. शालिनी प्रेस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. येवला येथील मुक्तीभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर घोषणाचा 82वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाला हजारो भीमसैनिकांची उपस्थिती पाहायला मिळाली. येवला येथील मुक्तीभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर घोषणाचा 82वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला शहरात दिनांक 13 ऑक्टोबर 1935 रोजी धर्मांतराची घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मास आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी ऐतिहासिक घोषणा येवला येथील मुक्तीभूमी येथे केली होती. या धर्मांतराची घोषणेचा आज 83वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. येवला शहरातील मुक्तीभूमी येथील भव्य प्रांगणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मुक्तीभूमी येथे राज्यभरातून असंख्य अनुयायी येऊन क्रांतीस्तंभास अभिवादन करत आहेत. त्याचप्रमाणे सकाळी शहरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. 83व्या वर्धापन दिनानिमित्त दिवसभर मुक्तीभूमीवर हजारो भीमसैनिकांची उपस्थिती दिसून आली. शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला. बातमी पत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त.
सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अग्निशमन विभागाकडे असणाऱ्या यंत्र तसेच अन्य साहित्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळालं. सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सांगलीत अग्निशमन विभागाकडे असणाऱ्या यंत्र तसेच अन्य साहित्यांची प्रदर्शने भरवण्यात आली होती. अजिंक्य पाटील यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनात आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या सुरक्षेचे सर्व साधन सामुग्री तसेच अत्याधुनिक यंत्रणा ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर असणाऱ्या साहित्यांचे प्रदर्शनही यावेळी मांडण्यात आले होते. या प्रदर्शनास महापौर संगीता खोत, आमदार सुधीर गाडगीळ, आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच सांगलीच्या नागरिकांनाही अग्निशमन विभागाच्या या प्रदर्शनाचा लाभ घेता आला. आज या ठिकाणी एक नंबर चौक या चौकामध्ये सांगली मिरज दुपवाड महानगरपालिकेतील जो अत्यंत कार्यक्षम असा अग्निशमन विभाग आहे, या विभागामार्फत त्यांच्याकडे ज्या साधन सामग्री आहे त्या साधन सामग्रीचा माहिती, त्या साधन सामग्रीचा उपयोग आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसा होतो याचा एक डेमो या ठिकाणी आहे. मला सर्व नागरिकांना असं आवाहन करायचं आहे की प्रत्येकाने या ठिकाणी येऊन या डेमोचा माहिती आपण घ्यावी. त्याचं कारण एवढंच आहे की या जे इक्विपमेंट्स आहेत काही गोष्टी बऱ्याचशा नवीन आहेत, मॉडिफिकेशन त्यांनी केलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. बारामतीतील तुळजा भवानी मातेचं मंदिर पंचक्रोशीसह सर्वदूर माळ्यावरची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. नवरात्र उत्सवात येथे भाविकांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते. तसेच या ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. बारामतीतील या ग्रामदैवतेला सुमारे 300 वर्षापूर्वीचे ऐतिहासिक महत्व आहे. या देवीला मोठा इतिहास असून स्वर्गीय राजाराम शंकरराव गाढवे हे तुळजापूरच्या देवीचे भक्त होते. ते दर पौर्णिमेला तुळजापूरला देवीचे दर्शन करण्यासाठी जात असत. वाढत्या वयामुळे एके पौर्णिमेला त्यांनी देवीला प्रार्थना केली की माझी शेवटची प्रार्थना आहे, यापुढे माझी प्रकृती साथ न देण्याने तुळजापूरला पायी दर्शनाला मी येऊ शकत नाही. त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात देवीने येऊन सांगितले की मी तुझ्या भक्तीने प्रसन्न आहे, त्यामुळे मी तुझ्या पाठीशी आहे, तू तुझ्या गावी परत जा. त्याप्रमाणे ते बारामतीला आले. त्यांच्या मनात शंका आल्याने त्यांनी बारामतीच्या माळावरच पाठीमागे वळून पाहिले तर त्यांना देवीचा साक्षात्कार झाला आणि त्याच ठिकाणी आकाशवाणी झाली आणि देवीने सांगितले की मी तुझ्या बरोबर आलेली आहे, तू वचन पाळायला हवे होते. त्याप्रमाणे देवी ज्या ठिकाणी अदृश्य झाली त्याच ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि पुढे येथे मंदिर उभारण्यात आले, अशी आख्यायिका राहुल गाढवे यांनी सांगितली आहे. हळूहळू सर्वत्र देवीचा चमत्कार आणि अनुभूती येत गेल्यानं हे मंदिर आणि देवी प्रसिद्ध झाली. या परिसरात सर्वत्र माळारान आणि जंगल होते, त्यामुळे माळावरची देवी हे नाव आपोआपच चहूकडे प्रसिद्ध झालं. गाढवे कुटुंबांनी आजही देवीची पूजा अर्चा, जागरण गोंधळ घालणे, शंख वाजवणे आणि दिनक्रम विनाखंड सुरू ठेवला आहे. तुळजापूरची तुळजाभवानी माता ही तुळजापूरला असल्यामुळे आणि बारामती आणि बारामती पंचक्रोशीतील जे काही भाविक आहेत त्यांचं ते कुलदैवत आहे, पण एवढ्या ना आता कोणालाही जास्त शक्य होत नाही, त्याच्यामुळं साक्षात्कार तुळजाभवानी मातांनी इथं दिलेला आहे आणि त्या स्वतः इथं येऊन बसलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही सर्वजण या तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी ह्या मंदिरामध्ये येत असतो. हे मंदिर फार पुरातन काळातलं जुनं आहे. आम्ही लहानपणापासून ह्या देवीला येत असताना इथे पहिले कोणत्याही प्रकारची सोय नव्हती, पूर्ण माळरान होतं, त्याच्यामध्ये काही झाडी होती, जंगल होतं, आणि आता पूर्णपणे सोय झाल्यामुळे बारामतीच नाही तर बारामतीतील इतर पंचक्रोशीतील सुद्धा भाविक 9 दिवस पहाटे 4 पासून रात्री 1 वाजेपर्यंत सातत्याने येत असतात. कारण तुळजाभवानी माता इथली पूर्ण प्रसिद्ध असून ती खरं तर सांगायचं म्हणजे नवसाला पावणारी आहे आणि बऱ्याचशा भाविकांचे आमचे सुद्धा ते जे काही तिथे मनोगत आम्ही व्यक्त करतो देवीला जे काही इच्छा असेल ते देवीने पूर्ण केलेली आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. परतूरमध्ये ऊर्जा उपविभागीय कार्यालयासमोर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कंदील आंदोलन करण्यात आलं आहे. महावितरणने सुरू केलेल्या भारनियमनामुळे हे आंदोलन करण्यात आलं. उपविभागीय कार्यकर्ती अभियंता यांना याबाबत निवेदन देण्यात आलं.
परतूरमध्ये मागील काही दिवसापासून अचानकपणे महावितरण भारनियमन सुरू केलं आहे. एकीकडे पावसाने दांडी मारली असता शेतकऱ्यांच्या हातातलं पीक गेलं आहे. पावसाअभावी पिके जळू लागली आहेत आणि शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. म्हणून युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कंदील आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक जिल्हा अध्यक्ष कपिल अकात, तालुकाध्यक्ष रमेश सोळंके, तालुका उपाध्यक्ष भागवत चव्हाण आणि यांच्यासह आणि हजारो शेतकरी या आंदोलनाला उपस्थित होते. यावेळी निवेदन उपविभागीय कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आणि निवेदनात नमूद करण्यात आले की वीज पुरवठा नियमित केला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला. शेतकरी पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या कोलमडलेला आहे. पाऊस नसल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण सरकारचे काही मंत्री महोदय असं स्टेटमेंट करतायत बेजबाबदार. शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, परतूर. नवरात्र उत्सवानिमित्त साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळपीठ असलेल्या माहूर गडावर भक्तांचा जनसागर उसळला आहे. अतिशय भक्तिमय वातावरणात भाविक दर्शन घेताना दिसत आहेत. पाहूयात ही बातमी. माहूर हे ठिकाण नांदेड पासून जवळपास 150 किलोमीटर अंतरावर आहे. रेणुका मातेचे मंदिर डोंगरावर आहे. जिकडे पाहावं तिकडे हिरवागार परिसर आपल्याला पाहायला मिळतो. भगवान परशुरामाला दर्शन देण्यासाठी रेणुका माता माहूर गडावर प्रकट झाली अशी भाविकांची श्रद्धा आहे. राज्यातील माहूर, कोल्हापूर आणि सप्तशृंगी ही आदिशक्तीची 3.5 पीठे मानली जातात. माहूरगडाला मूळ पीठ समजलं जातं. त्यामुळे वर्षभर देशाच्या विविध भागातून लाखो भक्त माहूरगडावर दर्शनासाठी येत असतात. नवरात्र उत्सवाच्या काळात तर माहूरला दररोज लाखो भाविकांची गर्दी उसळते. सह्याद्रीच्या कडे कपारीत घनदाट वृक्षराजीत असलेले रेणुका मातेचे मंदिर धार्मिकदृष्ट्या महत्वाचे आहे. मात्र हे एक पर्यटन केंद्रही आहे. शासनाने याला तीर्थक्षेत्राचा दर्जाही दिला आहे. माझी पहिली गोष्टी माहूर येथे झाली आहे. माझं भाग्य आहे की माझं देवीच्या ठिकाणी पहिली गोष्टी झाली आहे. आणि आतापर्यंत कुठल्याही अडचणी आल्या असेल तर देवीसमोर एक मोठं कामना मनातून जर एखादी इच्छा प्रगट केली असेल किंवा गोष्टी म्हणली असेल तर सर्व अडचणी किंवा सर्व संकट मला दूर झालेले आहेत. आणि नवरात्र उत्सव दिला 3-4 वर्ष आम्ही इथे चांगल्या प्रकारे दरवर्षी चांगल्या प्रकारे साजरा करण्यात येतो. पण 3 वर्ष झाले मी अटेंड करत आहे प्रत्येक उत्सव. मी आता इथं जवळपास 40 वर्षापासून लहानपणापासून होतो. आम्ही पौर्णिमेला गुरुवारीला गेलो. आई रेणुका जी आहे ही भक्ताला त्याच्या अंतकरणातून त्याचा जी धावा करते त्याला ती पावणारी आहे. आणि तिचा हस्त, तिचा आशीर्वाद अनेक लोकांना आहे. म्हणजे हे संस्थानला महाराष्ट्रातून सगळीकडनं येणारा जो भक्त आहे त्या भक्ताच्या ज्या मनोकामना आहे ती पूर्ण करणारी आई आहे. आता मी खूप वर्षापासून पाहतो पण या काही वर्षामध्ये खूप बदल झाला. आता इथे स्वच्छता आली चांगल्यापैकी. कारण हा जंगल याचं सौंदर्य जे आहे आणि हा जंगल टिकवला पाहिजे भविष्यामध्ये. वैभव आहे खरं तर इथलं. त्याच्यासाठी संस्थाने प्रयत्नशील असेल आणि सरकारनं पण प्रयत्न. नांदेड जिल्ह्यातील उंच डोंगरावरून माहूर इथं रेणुका मातेची स्वयंभू मूर्ती आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माहूर गडावर शतकानुशके माता भक्तांच्या उद्धारासाठी विराजमान आहे. ऋषी मुनींची तपोभूमी म्हणून माहूर तीर्थक्षेत्राची ओळख आहे. माहूरच्या रेणुका मातेची अनादिकाळापासून आख्यायिका प्रचलित आहे. त्यानुसार सती गेलेल्या रेणुका मातेने प्रगट होऊन आपल्या पुत्रास दर्शन दिले. त्यामुळं भक्तांच्या हकेला रेणुका माता प्रतिसाद देते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे माहूरला पूर्वी मातापूर या नावाने देखील ओळखलं जात होतं. या ठिकाणी त्यांना दत्तात्रय ऋषी भेटले. भगवान परशुरामांनी दत्तात्रय ऋषीने झालेला वृत्तांत सांगितला आणि सांगितलं की तुम्हाला पौरोहित्य करण्यासाठी आज्ञा झालेली आहे. त्याप्रमाणे रेणुका मातेचे अंतिम संस्कार इथे मातृतीर्थ म्हणून जो तलाव आहे त्या ठिकाणी करण्यात आले आणि तेव्हापासून त्याला मातृतीर्थ हे नाव पडलं. अनेक भाविक आणि आपल्या आईचे श्राद्ध कर्म करण्यासाठी तिथे येत असतात. त्यानंतर ज्यावेळेस भगवान परशुराम दत्तात्रयांच्या आश्रमामध्ये परत जात होते तर त्यावेळेस ज्या ठिकाणी दर्शन झालं तिथे आज रेणुका मातेचं मंदिर आहे आणि तिथे ती भक्तांना दर्शन देण्यासाठी आणि शक्ती देण्यासाठी स्थानापन्न आहे. अनेक भक्तांवर कृपा करण्यासाठी ते इथे आहे. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आपण सगळ्या भाविकांनी दर्शन घ्यावं. शालिनी प्लससाठी गौतम कांबळे, नांदेड. जळगावात एका रिक्षावर अज्ञात माथेफिरूने रॉकेल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
सकाळी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे आणि याबाबत पोलिसात अज्ञात मातेफिरू विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जळगावात गुड्डू विजय हरदे राहणार कांचननगर हे रिक्षा चालक आहे. त्यांनी 6 महिन्यांपूर्वीच नवी रिक्षा घेतली असून ते आपला उदरनिर्वाह करतात. आज पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास अज्ञात मातेफिरूंनी रिक्षावर रॉकेल टाकून पेटवून दिली. हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या तरुणांनी पाहिला असता अज्ञात तरुणास हटकले. यावर अज्ञात मातेफिरूने आणलेल्या मोटार सायकलने पळ काढला. रिक्षाला लागलेली आग तरुणांच्या मदतीने विझवण्यात आली. या आगीत रिक्षाचे पुढील आणि मागील सीट पूर्णपणे जळून खाक झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी पेटवणे, दुचाकीतील पेट्रोल चोरीत जाणे, सीटवर ब्लेड मारणे असे प्रकार घडत आहेत. याकडे शनीपेठ शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करत आहे. रात्री पोलिसांची गस्तीची नियुक्ती असतानाही पोलीस पेट्रोलिंग करीत नसल्याचा आरोप कांचननगर, शनीपेठ, बळीराम पेठेतील नागरिकांमधून होत आहे. पोलिसांची गस्त नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसापूर्वी रिक्षा घेतली होती आणि ती रिक्षामध्ये काही अज्ञात लोकांनी जाळून टाकली. या गोष्टी वारंवार कांचननगरला होत राहतात. काही पेट्रोल चोरले जातात, काही होतं. तर पोलीस लोकांचं याकडे दुर्लक्ष आहे. हे त्यांनी नीट कारवाई करावी. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. लोकसभा आणि विधानसभा एकत्र होणार नाहीत असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. तसेच भाजप आणि शिवसेनेची लोकसभेसाठी युती होईल पण विधानसभेसाठी होण्याची शक्यता नाही असेही मत पवारांनी व्यक्त केलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. तसेच भाजप आणि शिवसेनेची लोकसभेसाठी युती होईल पण विधानसभेसाठी होण्याची शक्यता नाही असे मत पवार यांनी व्यक्त केलं आहे. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना शरद पवारांनी राफेल पासून सेना भाजप युतीपर्यंत अनेक विषयांवर मत व्यक्त केलं. राफेलवरून सर्वच विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्यास सुरुवात केली असताना शरद पवार यांनीही पुन्हा एकदा बोफोर्सचा दाखला देत राफेलच्या JPCची मागणी केली आहे. बोफोर्सची संयुक्त सदस्यीय समितीची मागणी करणारा पक्ष हा भाजपच होता, त्यामुळे त्यांना आता राफेलच्या संयुक्त सदस्यीय समितीच्या चौकशीची मागणी फार काळ टाळता येणार नाही असे शरद पवार म्हणाले. शिवसेना आणि भाजप युतीबाबत शरद पवार यांनी अंदाज व्यक्त केला. पवार म्हणाले, शिवसेना आणि भाजपची युती होईल, मात्र त्यांची युती लोकसभेसाठी होईल, विधानसभेसाठी या दोन्ही पक्षांची युती होणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार नाहीत कारण आता तशी परिस्थिती राहिली नाही असे मतही पवारांनी यावेळी व्यक्त केले. गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी सत्र होतील अशा चर्चा सुरू आहेत. अगदी राष्ट्रपतींनीही एक देश एक निवडणूक याचा उल्लेख केला होता, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा एकत्र होतील असे अंदाज गेल्या अनेक महिन्यांपासून व्यक्त केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनाही मीटूचा फटका बसलाय. सेलिब्रिटी हेअरस्टाईलिस्ट सपना भवनानीने अमिताभ बच्चन यांच्यावर ट्विटद्वारा गंभीर आरोप केलेत. पाहूयात ही बातमी. हॅशटॅग मीटूच्या यादीत आता महानायक अमिताभ बच्चन यांचेही नाव जोडले गेले आहे. सेलिब्रिटी हेअरस्टाईलिस्ट सपना भवनानी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केले आहेत. अमिताभ बच्चन यांनी ज्या महिलांसोबत लैंगिक गैरवर्तन केले आहे त्या महिलांनीही पुढे येऊन बोलण्याची आता गरज आहे, ज्यामुळे तुमच्या महानायकाचा बुरखा फाटेल अशा आशयाचे एक ट्विट सपना भवनानी यांनी केले आहे. तसेच ट्विटरच्या माध्यमातून सपना भवनानी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना इशाराही दिला आहे. तुमचा पिंक सिनेमा आला आणि त्यात तुम्हाला जणू काही एका चळवळकर्ते म्हणूनच सादर केले गेले, मात्र तुमचे सत्य लवकरच बाहेर येईल याची मला खात्री आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेता आलोकनाथ यांच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे. एका पाठोपाठ एक महिला कलाकार यांच्यावर आरोप करतच आहे. आता आलोकनाथ यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्री हिमाणी शिवपुरीने देखील गंभीर आरोप केले आहेत. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. बॉलिवूडचे संस्कारी बापूजी म्हणजेच लोकप्रिय अभिनेता आलोकनाथ यांच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता आलोकनाथ यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्री हिमाणी शिवपुरीने केलेले आरोप हे अतिशय धक्कादायक आहे. हिमाणी शिवपुरी म्हणाल्या की जर असं केलं असेल तर ते खूप चुकीचं आहे. आपल्या ताकदीचा वापर करता कुणा महिलेवर तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. अभिनेत्रींसोबत आलोकनाथ यांचा व्यवहार चांगला असायचा, पण अनेकदा त्यांच्याबाबतच्या वेगळ्या गोष्टी कानावर पडायच्या. दिवसभर शूटिंग असताना आलोकनाथ यांचा महिलांसोबत व्यवहार हा अतिशय विनम्र आणि सामान्य असे. दारू प्यायल्यानंतर मात्र ते वेगळे वागायचे. जणू आलोकनाथ दुहेरी आयुष्य जगत आहेत.
ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, पंतप्रधानांच्या सुरक्षेत वाढ. नाशिकमध्ये भोंदू बाबाकडून फसवणूक, चौघांना करण्यात आली अटक. बुलढाण्यात चाकूचा धाक दाखवत केला लाखोंचा माल लंपास, परिसरात भीतीचे वातावरण. छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल, लिखाण आणि प्रकाशन करणाऱ्या विरोधात सांगली दिली फिर्याद. आणि भारनियमनाच्या विरोधात परभणीमध्ये काढला कंदील मोर्चा, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा महावितरण कार्यालयावर मोर्चा. आणि आता बातमीपत्रात वेळ झाली येथे सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.